चंद्रपुरातही पहिल्या टप्प्यामध्ये मतदान झालेले आहे. चंद्रपूरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.11% इतकं मतदान झालंय. चंद्रपूरमध्ये 5 वाजेपर्यंत 55.11% मतदान. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर विरोधात सुधीर मुनगंटीवार अशी थेट लढत. आपल्यासोबत आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अन्वर शेख जोडले गेलेले आहेत. अन्वर, शेवटची आकडेवारी हातात आलेली आहे का? किती टक्के मतदान एकूण झालेले आहे? 5 पर्यंत 55% होतं. नक्कीच शेवटची आकडेवारी समोर यायची आहे, परंतु ज्या पद्धतीने 5 वाजेपर्यंत 55% मतदान झालं होतं त्याच्या अनुषंगाने जी माहिती आपण प्राप्त केलेली आहे, तर चंद्रपूर लोकसभामध्ये 62-65% मतदान होण्याची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. कारण जे 2019 मध्ये 57% मतदान झालं होतं, परंतु यावर्षी प्रशासनाने चांगली हे केल्यानंतर मतदानासाठी काही उपाययोजना केल्याने मतदानाची टक्केवारी जी आहे ते वाढण्याची शक्यता आहे. जी, अगदी मोठ्या प्रमाणात ऊन होतं विदर्भामध्ये तरी सुद्धा मतदारांचा उत्साह कायम होता अशी स्थिती बघायला मिळाली का? हो नक्कीच, कारण की आपण आता उभा आहोत तरी आपल्याला चेहऱ्यावरून आग दिसत आहे, कारण की उष्णता इतकी आहे चंद्रपूरमध्ये. तरी पण लोकांनी जागरूकता दाखवत मतदानाचा अधिकार आपला हक्क आहे हे वाक्य हे करून घराबाहेर पडले आणि मतदानाचा हक्क बजावला. मात्र जे काही मतदार होते ज्यांच्याकडे वोटिंग कार्ड होतं परंतु लिस्टमध्ये डिलीट म्हणून होता, त्या लोकांना खूप दमदाक करावा लागली. त्यांना शेवटपर्यंत मतदान करायला त्यांना मिळालं नाही. कमीत कमी एक 10-12% जे लोक आहेत त्यांना मतदान ते मुकले आहे मतदानापासून. जर त्या लोकांनीही मतदान केलं असतं तर पुन्हा टक्केवारी वाढली असती. नक्कीच अन्वर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.